नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर वैद्यकीय शिक्षण विभागामध्ये मित्रांनो आरोग्य विभागाप्रमाणे जे सर्व संवर्ग आहेत त्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेले एकूण मित्रांनो जवळपास पाच हजार प्लस जागा भरल्या जात आहेत ऑनलाईन अर्ज कसा करायचा स्टेप बाय स्टेप रजिस्ट्रेशन कसं करायचं कुठली डॉक्युमेंट लागणार आहेत एक्झाम सेंटर मित्रांनो कसं निवडायचं ती सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे त्यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पाहत राहा इतर सर्व माहिती मित्रांनो कुठली पदं आहेत त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता काय आहे त्याबद्दल सर्व व्हिडिओ बनवलेले आहेत त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे तर पहा मित्रांनो डब्ल्यू डब्ल्यू डॉट डी डॉट इजू डॉट इन या वेब संकेतस्थळावर तुम्हाला यायचं आहे याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली या ठिकाणी पहा रिक्रुटमेंट नर्सिंग नर्सिंगेशन फॉर्म वरती तुम्हाला क्लिक करायचंय तुमच्या समोर मित्रांनो अशा पद्धतीने हा टॅब ओपन होईल या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला लास्ट डेट दिलेली आहे पंचवीस मे दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला सर्वात अगोदर रजिस्ट्रेशन आहे कम्प्लेट क्लिक हेअरवरती क्लिक आहे रजिस्ट्रेशनसाठी तुमच्यासमोर हा फॉर्म ओपन होईल आताची सध्याची तुमची वैद्यकीय शिक्षण विभागाची पदभरती असेल जिल्हा परिषदची असेल त्याचबरोबर आरोग्य विभाग घटकं आणि ड चे असेल आरोग्य विभाग एकशे सत्तावन्न प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे ज्यामध्ये दोन हजार बारा ते दोन हजार बावीस पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा त्यांनी समावेश केलेला आहे आणि मित्रांनो वैद्यकीय शिक्षण विभागामध्ये जी तांत्रिक प्रश्न विचारले त्याचाही यामध्ये समावेश आहे प्रत्येक पद की हे आहे या पदासाठी तुम्ही या पुस्तकामध्ये मित्रांनो बाराशे तांत्रिक प्रश्न आहेत त्याचबरोबर त्या पदाचे झालेल्या प्रश्नपत्रिका ही यामध्ये देण्यात आलेले आलेल्या प्रश्ना सहित मित्रांनो तुम्हाला प्रश्न याच्यामध्ये पाहायला भेटतील तर तेरा हजार दोनशे प्लस प्रश्नांचा समावेश त्यांनी केलेला आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडची ही सर्व पुस्तकं तुम्हाला ऑनलाईन ऑफलाईन कुठल्याही स्टोअरमध्ये भेटतील किंवा या दोन नंबरला कॉल केल्यास देखील तुम्हाला उपलब्ध होतील ठिकाणी खाली आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्वात अगोदर तुमचं पहिलं नाव टाकायचंय आता नाव टाकताना मित्रांनो तुमच्या दहावीच्या मार्कशीटवरती ज्याप्रमाणे नाव आहे त्याप्रमाणे टाकायचंय या ठिकाणी डॉक्टर मिस्टर मिसेस श्रीमती हे टाकायचं नाही पहिल्यांदा ठीक आहे तर तुमचं जे पण नाव असेल पहिलं नाव मार्कशीटवरती तुमचं नाव टाकायचं आहे मिडल नेम म्हणजे तुमचं वडिलाचं नाव आणि या ठिकाणी उमेदवाराचं आड नाव हे टाकून घेतल्यानंतर खाली यायचं मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी तुमचं नाव तुम्ही चेंज केलेलं आहे का तेही तुम्हाला टाकायचं आहे जर चेंज केलेलं नसेल तर नऊवरती क्लिक करा येस असेल तर येसवरती क्लिक करून नेम जे तुमचं बदललेलं आहे ते नाव तुम्हाला या ठिकाणी पूर्ण नाव टाकायचं आहे तर ज्यांनी चेंज केलेलं आहे त्यांच्यासाठी आहे डेट ऑफ बर्थ तुम्हाला सिलेक्ट करायची आहे डेट ऑफ बर्थ जी तुमच्या दहावीच्या मार्कशीटवरती प्रमाणपत्रावरती आहे मित्रांनो तीच या ठिकाणी एंटर करायची आहे तर या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही डेट ऑफ बर्थ टाकाल त्यावेळेस तुमचं एअर वर्ष मंथ तुमचं पुढं दाखवेल तुम्हाला जसं की पहा मी या ठिकाणी एक डेट ऑफ बर्थ सिलेक्ट केलेली आहे तर सत्तावीस वर्षे सहा महिने असे तुमची जेवढं पण एज असेल ते पुढं दाखवेल तुम्हाला एजबद्दल मित्रांनो तुम्हाला ऑलरेडी मी जाहिरातीमध्ये सांगितलेलं आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्यातून तुमचं जेंडर सिलेक्ट करायचं आहे या ठिकाणी त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर मोबाईल नंबर दुसऱ्यांदा कन्फर्म करायचा आहे त्यानंतर तुमचं मित्रांनो पर्यायी मोबाईल नंबर असेल तुमच्याकडं दुसरा कुठला तर तोही टाकू शकता तुमचा ईमेल आय डी टाकून ईमेल आय डी परत एकदा टाकायचा आहे कन्फर्मसाठी त्याच्यानंतर तुमचा दहावीचा रोल नंबर टाकायचा आहे पहा एस एस सीचा रोल नंबर त्यानंतर तुमचं दहावीचं पासिंग इयर तुम्ही कुठल्या वर्षी दहावी पास झालेलं आहात ते सिलेक्ट करायचं आहे आता मित्रांनो या ठिकाणी मोबाईल नंबर वगैरे तुमचा चालू राहू द्या जो तुमच्याकडं स्वतःकडं असेल तोच टाका जरी तुम्ही कॅफेमधून फॉर्म भरला तरी त्यांचा टाकू नका तुमचा स्वतःचा मेल आय डी आणि मोबाईल नंबर टाका जेणेकरून इन फ्युचर तुमच्या सर्व सूचना तुम्हाला त्याच्यावरती भेटणार आहेत त्याच्यानंतर पहा मित्रांनो आता तुम्हाला एक्झाम सेंटर सिलेक्ट करायचं आहे महाराष्ट्रामध्ये खूप सारे एक्झाम सेंटर आहेत प्रथम चॉईस तुम्हाल तुम्हाला द्यायची आहे या ठिकाणी पहा सर्व महाराष्ट्रामधील जिल्हे तुम्हाला पाहायला भेटतील या ठिकाणी जे पण जिल्ह्यामध्ये तुम्ही एक्झाम देणार आहात ते तुम्हाला फर्स्ट प्रेफरन्समध्ये द्यायचं आहे सेकंड प्रेफरन्स तुम्ही जो जिल्हा सध्या दिलेला आहे तो तुम्हाला सिलेक्ट करायचा नाही तर दुसरा सिलेक्ट करायचा आहे ठीक आहे दुसरा कुठलाही जवळचा जिल्हा तुम्ही सिलेक्ट करू शकता त्याच्यानंतर परीक्षा चाचणी क्रमांक तीन तीन प्रेफरन्स तुम्हाला मागवलेले आहेत त्यांनी ठीक आहे ते तीन प्रेफरन्स तुम्ही देऊ शकता डबल तीच सिटी देऊ शकत नाहीत तीन प्रेफरन्स द्यायचे आहेत आणि या ठिकाणी टेस्ट सेंटर एकदा सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो परत तुम्हाला ते चेंज करता येणार नाही ना त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी डिक्लेअर डिक्लेरेशन द्यायचं आहे या ठिकाणी पहा डिक्लेरेशनवरती या ठिकाणी टिकमार्क करायची आहे आणि जनरेट ओ टी पी करायचं आहे जर तुम्हाला ओ टी पी नाही आला तर रिसेंट ओ टी पी पुन्हा पाठवा ओ टी पी पुन्हा पाठवावरती क्लिक करून हा कॅपचा टाकून सबमिट करा पुन्हा ओ टी पी तुम्हाला येईल मित्रांनो ओ टी पी जो असणार आहे तुम्हाला तुमच्या मेल आय डीवरती येणार आहे तुम्हाला तुमचा मेल आय डी चेक करायचा लक्षात घ्या मेल आय डीवरती ओ टी पी येतो आहे व्हॅलिडेटवरती क्लिक करायचं मेल आय डीवरती ओ टी पी आलेला तो टाकून मग तुम्हाला व्हॅलिडेटचे सक्सेसफुल दाखवेल ओकेवरती क्लिक करा त्याच्यानंतर खाली घ्या ॲग्रीवरती करून हा कोड टाकायचा आहे आणि रिव्हेरीफाय करायचा आहे रिव्हेरीफाय केल्याबरोबर तुमच्यासमोर तुमची माहिती येईल जसं की उमेदवाराचं पहिलं नाव आता या ठिकाणी काय म्हटले तुम्ही माहिती भरलेली आहे आणि पुढं त्यांनी टिकमार्क करण्यासाठी ऑप्शन दिलेलं आहे या ठिकाणी त्यांनी म्हटलं आहे की तुम्ही जी माहिती भरलेली आहे ती करेक्ट आहे त्यामुळे तुम्हाला टिकमार्क करायचं आहे या ठिकाणी पहा जे नाव भरलेलं आहे या सर्ववरती टिकमार्क करायचे तुम्हाला व्हेरीफाय करायचे हे सर्व बराबर आहे का तुमचं मेल आय डी मोबाईल नंबर पासिंग इयर हे सर्व टिकमार्क करून तुम्हाला सबमिट बटनावरती क्लिक करायचे तुम्ही सबमिट बटनावरती क्लिक केल्याबरोबर तुमच्यासमोर अलर्टीने एक इन्फॉर्मेशन तुम्ही एकदा मित्रांनो सेंड केल्यानंतर रजिस्ट्रेशन केल्यानंतर मॉडिफाय करता येणार नाही ना? ओकेवरती क्लिक करायचं आहे तुमचं मित्रांनो या ठिकाणी रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालेलं आहे पहा तुम्हाला यशस्वीरित्या नोंदणी केली म्हणून तुमचा रजिस्ट्रेशन नंबर येईल हा रजिस्ट्रेशन नंबरचा याचा फोटो काढून ठेवायचा आहे किंवा मित्रांनो याचं कुठंतरी तुम्ही कॉपी करून पेस्ट करून ठेवू शकता तर आता तुम्हाला काय करायचं मित्रांनो ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी लॉग इन करायचं आहे तुम्हाला याचा ईमेल देखील आलेला असेल रजिस्ट्रेशन आय डी पासवर्ड तुम्हाला ईमेलवरती येणार आहे ठीक आहे तर याला क्लोज करून मित्रांनो आता तुमचं हे रजिस्ट्रेशन फॉर्म जो आहे अशा पद्धतीने पहा तुम्हाला पाहायला भेटेल तुमची डिटेल्स आणि तुम्ही कुठलं एक्झाम प्रेफरन्स दिलेलं आहे ते पाहायला भेटेल आता ॲप्लाय पोस्टचं याच्यासमोर ॲप्लिकेशनचं समोर ऑप्शन आहे पहा ॲप्लाय पोस्टवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी युअर सेक्शनचं जो ऑप्शन आहे इथं तुम्हाला प्लसचं चिन्ह दिसते पहा याच्यावरती क्रिएटवरती क्लिक करायचं आहे तुमच्यासमोर या ठिकाणी एक ऑप्शन म्हणजे नवीन विंडो ओपन होईल या ठिकाणी याला क्लोज करायचं आहे ठीक आहे याला क्लोज केल्यानंतर तुमच्यासमोर पहा पर्सनल डिटेलचा टॅब आहे ॲडिशनल डिटेल्स कम्युनिकेशन डिटेल्स क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स आणि डॉक्युमेंट आणि पेमेंट तर हे सर्व तुम्हाला स्टेप जे आहेत ते आता पूर्ण करायचे आहेत आता पर्सनल डिटेल्समध्ये या ठिकाणी पहा पदाची निवड करा तुम्हाला तुमच्या पोस्टची निवड करायची आहे ज्या पदासाठी तुम्ही अप्लाय करणार आहात सर्व पोस्ट या ठिकाणी आलेले आहेत पहा जसं की तुम्ही आता ड्रायव्हरसाठी अप्लाय करताय की स्टाफ नर्ससाठी करताय सर्वात जास्त स्टाफ नर्सला जागा आहेत त्यानंतर मित्रांनो टर्नर आहे या ठिकाणी पाहू शकता सर्व पोस्ट या ठिकाणी त्यांनी दिलेले आहेत जसं की मित्रांनो तुम्हाला सर्च करायचं आहे तर तुम्ही सर्च देखील करू शकता वरती अशा पद्धतीने सर्च करायचं देखील ऑप्शन आहे जसं की टेलिफोन ऑपरेटरला अप्लाय करायचं आहे तर टेलिफोन ऑपरेटर दुध्वनी चालक हे पद सिलेक्ट करू शकता पदाचा संकेतांक ऑप खाली येणार आहे एकवीस नंबरचं पद आहे पोस्ट कोड त्याचं येणार आहे त्याच्यानंतर पहा सर्व कागदपत्रं वगैरे त्यासाठीचं अर्जाच्या शेवटच्या टॅबवर अपलोड करावे लागतील डॉक्युमेंट अपलोड करायसाठी देखील सांगितले त्यांनी तर डॉक्युमेंटसाठी नेक्स्ट टॅब आहे त्याची माहिती पुढं बघत आहे आपण पद सिलेक्ट करायचं सर्वात अगोदर आता या ठिकाणी त्याच्यानंतर नोंदणी क्रमांक तुमचा ऑलरेडी आलेला आहे पहा त्याच्यानंतर तुमची सर्व डिटेल्स आलेले आहेत तुमचं नाव तुमची डेट ऑफ बर्थ ते भरलेलं तुम्ही ठीक आहे त्याच्यानंतर आता मॅरिटल टेटस तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे तुम्ही मॅरिड आहात का तुमच्या वडिलांचं नाव आईचं नाव या ठिकाणी नाही टाकलं तरी चालेल कारण की याला रेड डॉट नाही आहे ज्याला रेड डॉट नाही आहे ते नाही भरलं तरी चालेल जेवढं महत्त्वाचं आहे तेवढं टाकून घ्यायचं आहे वडिलांचं आई नाव आईचं नाव टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी चालेल परंतु टाकून घ्या मित्रांनो तुमच्या माहितीच तो या ठिकाणी टाकून ठेवलेलं बरं त्यानंतर खाली पहा तुमचा ईमेल आय डी मोबाईल नंबर आलेला आहे तुमचं दहावीचे डिटेल्स आलेले आहेत आणि एक्झाम सेंटर आलेलं आहे त्यानंतर तुमचं आदिवास म्हणजे तुम्ही नॅशनलिटी तुम्हाला इंडियन सिलेक्ट करायचे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवाशी आहात का यस करायचं आहे तुमचं आता कॅटेगरी तुम्हाला सिलेक्ट करायची तुम्ही कुठल्या कॅटेगरीमधून आहात ती तुमची जी पण कॅटेगरी असेल ती आणि नॉन क्रिमिलर प्रमाणपत्राचा तपशील द्यायचा आहे तर आता नॉन क्रिमिलर प्रमाणपत्र प्र जारी करणारे सक्षम प्राधिकरण म्हणजे कुठून तुम्ही इश्यू केलेले ते खाली सर्टिफिकेटवरती असतं पहा जारी केल्याचा दिनांक तुम्हाला टाकायचा आहे आणि अनुक्रमांक नॉन प्र क्रिमिनलचं तुमचा सर्टिफिकेट नंबर असतो तो टाकायचा आहे ठीक आहे तर हे भरायचं आहे तुम्हाला तुम्ही कास्ट जी सिलेक्ट केलेली आहे त्यानुसार मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी आलेलं आहे जर ओपन सिलेक्ट केलं तर पहा नॉन क्रिमिनलचं ऑप्शन या ठिकाणावरनं जात आहे तुम्ही कास्ट सिलेक्ट केलेली त्याच्यामुळे आलेलं आहे ते त्यानंतर खाली पहा डोमसाईलचं तुम्हाला सेम तसंच टाकायचं आहे तुमच्याकडं डोमसाइल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे तर डोमसाईल सर्टिफिकेट कुठून इश्यू केलेलं आहे त्याची तारीख आणि त्या ठिकाणी डोमसाईल सर्टिफिकेटचा नंबर तुम्हाला टाकणं गरजेचं आहे तर हे दोन्ही तुम्हाला भरायचे नॉन क्रिमिनलचा ते ज्यांच्याकडं असाल त्यांनी त्यानंतर ओळखीबाबतची खून मार्क्स ऑफ विज्युअल आयडेंटिफिकेशन जसं की मित्रांनो तुमच्या हातावरती कुठं तिळ असेल चेहऱ्यावरती असेल किंवा चेहऱ्यावरती काय खून असेल मार्क्स ऑफ आयडेंटिफिकेशन जसं की तुमच्या डाव्या हातावरती लेफ्ट हँडवरती तिळ आहे लेफ्ट हँडवरती तीळ असेल तर मोल ऑन लेफ्ट हँड म्हणू शकता तीळ आहे तर त्या ठिकाणी असं टाकू शकता जी खून आहे त्याचं आयडेंटिफिकेशन टाकायचं आहे तुम्हाला त्याच्यानंतर पहा आपल्याकडे पॅन कार्ड आहे का तर असेल तर एस करायचं आहे आणि पॅन कार्डचा नंबर तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो काय करायचं आहे भरायचं आहे त्यानंतर तुमच्याकडं ड्रायव्हिंग लायसन आहे का असेल तर एस करून ड्रायव्हिंग लायसन्सची सर्व डिटेल्स तुम्हाला काय करायचे आहेत भरायचे आहेत त्यानंतर मतदान ओळखपत्र आहे का तर असेल तर एस करायचं आहे आणि सर्व त्याची डिटेल्स आय डी क्रमांक ते सर्व तुम्हाला भरायचं आहे त्यानंतर पासपोर्ट आहे का असल तर एस करा अन्यथा नो करा त्याच्यानंतर खाली तुम्हाला या ठिकाणी आय एम अ व्हॉयंटरी सबमिटिंग माय आयडेंटिटी प्रूफ इस्टॅब्लिश माय आयडेंटिटी तर या ठिकाणी माझी ओळख प्रस्थापित करण्यासाठी या ठिकाणी पुरावा म्हणून सादर करत आहे याच्यावरती क्लिक करून तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे म्हणजे पुढच्या स्टेपला जायचं आहे सेव्हवरती क्लिक केल्याबरोबर डेटा सेव्ह सक्सेसफुली होईल ओकेवरती क्लिक करा त्याच्यानंतर पुढचं तुमचं ऑप्शन या ठिकाणी ओपन होणार आहे मित्रांनो पुढचा फॉर्म ज्याच्यामध्ये ॲडिशनल डिटेल्स तुम्हाला भरायचे आहेत तर तुम्ही माझी सैनिक आहात का तर असेल तर एक्स एस करायचं अन्यथांनो स्वातंत्र्य सैनिकाचे नाम तर तुम्ही स्वातंत्र्य सैनिक वगैरे आहात का त्यांचे पाले आहात का खेळाडूमधून तुम्ही आहात का आपण क्रीडापटू आहात का एस असेल तर एस करायचे त्याचं अचिव्हमेंट लेवल तुम्हाला टाकायचे आहेत इंटरनॅशनल कुठला आहे खेळ खेळला तुम्ही ते सर्व दिव्यांग आहात का तुम्ही यस नो करायचे तुम्हाला आणि सर्व माहिती भरायचे अतिरिक्त डिटेल्स आता पहा तुम्ही प्रकल्पग्रस्त आहात का तुमच्याकडं सर्टिफिकेट असेल त्याचं तर यस करा त्याचं सर्टिफिकेट डिटेल्स तुम्हाला टाकायचे आहेत भूकंपग्रस्त असाल तर यस करायचे आणि डिटेल्स टाकायचे आहेत हे सर्व एस नो यस नो करायचे तुमच्या माहितीप्रमाणे सर्व ही ॲडिशनल डिटेल्स जे आहे ती मित्रांनो तुम्हाला भरून घ्यायचे आहेत कुठं तुमच्यावरती गुन्हेगारी मनी प्रकरणात तुम्हाला ताब्यात घेण्यात आलेलं होतं का अटक वगैरे करण्यात आलेली होती का हे टाकायचे फौजदारी खटला वगैरे चालू आहे का यस नो करायचे तुम्हाला जे असेल ते त्याच्यानंतर भरपूर सारे ऑप्शन्स दिलेले सर्व वाचायचे तुम्हाला हे किंवा विद्यापीठात वगैरे तुमच्यावर काही कार्यवाही झालेली आहे का अगेन्स्ट स्कूलमध्ये वगैरे कशाबद्दलची तर ते एसनो करायचं आहे फौजदारी कारवाई आहे का कुठली त्यानंतर कुठल्या विभागाची चौकशी आहे का तर आपणच यापूर्वी कोणत्या परीक्षेसाठी प्रतिबंधित केलेलं आहे का तर तेही तुम्हाला एसनो करायचं आहे आणि पुढं तुम्हाला सेव अँड नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे ओकेवरती क्लिक क्लिक करा डेटा सक्सेसफुल सेव्ह होईल आता कम्युनिकेशन डिटेल्समध्ये मित्रांनो तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे आता ॲड्रेस टाकताना पहा काय म्हटले त्यांनी इज परमन्ट ॲड्रेस सेम ॲज करपेंडंस ॲड्रेस म्हणजे हा पहिली जी ओळ आहे मित्रांनो हा पहिला जो ॲड्रेस आहे हा तुमचा कम्युनिकेशन ॲड्रेस तुम्ही करंट जिथं राहतात मित्रांनो तो ॲड्रेस टाकायचा आहे आणि पहिला जिथं राहत आहे तोच ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस दोन्ही सेम असेल तर तुम्हाला एसवरती क्लिक करायचं मित्रांनो वरचा ॲड्रेस तुम्हाला खाली येणार आहे ठीक आहे नसेल तर नो करायचं आहे म्हणजे तुमचा कम्युनिकेशन सध्या तुम्ही समजा एका शहरामध्ये राहत आहेत आणि तुम्ही तुमचं परमनंट लोकेशन गावाकडचं आहे डॉक्युमेंटवरती मित्रांनो जो गावाकडचा परमनंट ॲड्रेस आहे डॉक्युमेंटवरती तुमचा तो पर्मनंट ॲड्रेसमध्ये टाकायचा आहे आणि कम्युनिकेशन ॲड्रेसमध्ये सध्या तुम्ही ज्या ठिकाणी राहत आहे तो ॲड्रेसवरती टाकायचा आहे ठीक आहे जर दोन्ही सेम असेल तर एस करायचं आहे म्हणजे वरचा ॲड्रेसच खाली येणार आहे त्यानंतर मग सेव्ह आणि नेक्स्टवरती क्लिक करा डेटा सेव्ह होणार आहे आता मित्रांनो तुमचे एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्सची डिटेल्स भरायचे आहेत तर आता मॅट्रिक्युलेशन आता ज्या पदासाठी तुम्ही अप्लाय केलेले त्या पदासाठी दहावी पास फक्त मागितलेले आहे जसं ज्याच पदासाठी तुम्ही सिलेक्ट कराल त्या पदासाठी वेगवेगळं क्वालिफिकेशन तुम्हाला विचारलं जाईल त्या त्या पदाचं क्वालिफिकेशन काय लागतं प्रत्येक पदाला तोही व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तर पहा आता मॅट्रिक्युलेशन म्हणजे दहावी पासची माहिती तुम्हाला भरायची तुमचं नेम ऑफ द बोर्ड महाराष्ट्र स्टेट जे पण तुम्हाला क्वालिफिकेशन विचारलं आहे, आहे ते तुम्हाला सर्व भरायचे प्रत्येक पदाला वेगवेगळं विचारलं जाणार आहे शाळेचं नाव टाकायचं आहे तुम्हाला किती पर्सेंटेज भेटलेले आहेत पर्सेंटेज भेटलेले आहेत की ग्रेड भेटलेला आहे सी जी पी आहे ते सिलेक्ट करायचे मिळालेले गुण आणि या ठिकाणी मित्रांनो मार्क्स ऑप किती मार्क्स मिळालेले एकूण मार्कापैकी म्हणजे समजा सहाशे मार्काचा पेपर होता की तुम्हाला जर पाचशे मार्क्स मिळाले असेल तर पाचशे टाकायचे आणि या ठिकाणी पुढं पर्सेंटेज येणार आहे पाहता सहाशेपैकी जर या ठिकाणी पाचशे टाकलं तर पुढं आपोआप त्याचे पर्सेंटेज तुम्हाला येणार आहेत तर हे सर्व मार्क्स अशा पद्धतीने टाकून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर खाली पहा पोस्ट वाईज क्वेश्चन्स पदनिहाय प्रश्न म्हणजे आता ज्या पदासाठी आता समजा मी हे टेले टेलिफोन ऑपरेटरचं पद सिलेक्ट के केलेलं आहे तर त्याला काय म्हटलं आहे पदनिहाय प्रश्न तुम्हाला इंग मराठी इंग्लिश हिंदी लँग्वेज फ्युएन्सी आहे का स्पीकिंग करता येते का बोलता येते का त्याबद्दल विचारले तर एस करायचं मित्रांनो नो करू नका कारण की मग तुम्ही त्या पोस्टसाठी इलिजिबल असणार नाहीत ठीक आहे तर एस करा तुम्हाला मराठी इंग्लिश येते का ते विचारलेलं हिंदी इंग्लिश त्याच्यानंतर खाली एक्सपिरियन्स डिटेल्स विचारलेले आहेत एक्सपिरियन्स डिटेलबद्दल मित्रांनो काहीच आलेलं नाही या ठिकाणी कारण की या पदासाठी एक्सपिरियन्सची गरज नाहीये आणि जर तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तुम्हाला टाकायचं असेल तर मग काय करायचं या ठिकाणी पहा सिरियल नंबर आलेला आहे ऍड न्यू रोवरती क्लिक करा प्लीज कम्प्लिटली फील रो वन तर तुमचा एक्सपिरियन्स तुम्ही या ठिकाणी मित्रांनो टाकू शकता जर तुमचा एक्सपिरियन्स तुम्हाला टाकायचा असेल कुठला एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही या ठिकाणावरून टाकू शकता जसं की पहा तुमचे कुठले कुठल्या कंपनीत काम केले लोके लो आहे त्या संस्थेचं नाव पोस्ट कुठली होती थी त्या ठिकाणी जर समजा टेलिफोन ऑपरेटरला अप्लाय करताय तर टेलिफोन ऑपरेटर्स तुम्हाला टाकावं लागणार मग टेलिफोन ऑपरेटरचा एक्सपिरियन्स असेल तर तो टाकायचा आहे कुठून किती दिवसापर्यंत काम केलं आणि या ठिकाणी पे स्केल काय होता त्या ठिकाणी तुमचं या ठिकाणी किती कालावधीसाठी काम केलेले डेट टाकले की आपोआप खाली या ठिकाणी येणार आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला एक्सपिरियन्स देखील जर असेल तर तुम्ही टाकू शकता अन्यथा नाही टाकला तरी चालेल कारण की त्या पोस्टसाठी एक्सपिरियन्स कंपल्सरी नाही आहे त्याच्यानंतर खाली पाहतो तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे आणि जतन करायचे डेटा सेव्ह सक्सेसफुली होईल तुमचा आता या ठिकाणी वरती तुम्हाला स्क्रोल करायचं आहे या ठिकाणी अपलोड डॉक्युमेंटचं ऑप्शन आहे पहा एक या ठिकाणी जर अपलोड डॉक्युमेंटच्या ऑप्शनमध्ये तुमच्या का अलीकडील पासपोर्ट साईजचा सा फोटो स्कॅन केलेली प्रत अपलोड करायची आहे अपलोड करायला सांगितलं आहे त्यांनी या ठिकाणी क्लिक हेअर टू अपलोडवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो क्लिक हेअर टू कॅप्चर फोटोचं ऑप्शन आहे आणि कॅप्चर फोटोग्राफमध्ये अपलोड फोटोग्राफचं देखील ऑप्शन आहे दोन ऑप्शन आहेत त्या ठिकाणी म्हणजे कॉम्प्युटरला तुमच्या किंवा मोबाईलला तुमचा कॅमेरा आहे तर तुम्ही लाईव्ह देखील फोटो तुमचा कॅप्चर करू शकता परंतु फोटो कॅप्चर करताना तुमचं फेस त्याचबरोबर इयर्स नेक शोल्डर्स सर्व व्यवस्थित यायला पाहिजे आणि पाठीमागं मित्रांनो त्यांनी सांगितलेलं आहे की व्हाईट बॅकग्राऊंडच्या पाठीमागं तुम्हाला उभं म्हणजे वाईट बॅकग्राऊंड पाठीमागं पाहिजे असं सांगितलंय लाईव्ह कॅप्चर करता येत तर तुम्ही प्रीसेवड व रिसेंट पासपोर्ट साईज कलर फोटोग्राफ देखील तुम्ही अपलोड करू शकता व्हाईट बॅकग्राऊंड या ठिकाणी त्यांनी मागितलेलं आहे मित्रांनो लाईव्ह कॅप्चर करता येतात तर आता याची साईज वगैरे त्यांनी काय मागितले पहा वाईट बॅकग्राऊंड पाहिजे लक्षात घ्या फोटो अपलोड करायचा आहे तर व्हाईट बॅकग्राऊंड पाहिजे ऐंशी ते दोनशे मध्ये फोटो पाहिजे जे पी जी किंवा जे पी जी फॉर्मॅटमध्ये पाहिजे स्कॅनर डी पी आय शुड बी दोनशे डी पी आयमध्ये पाहिजे की डायमेन्शन तुमचं फोटोचं किती पाहिजे ज्याची उंची आणि रुंदी तीन पॉईंट पाच सेंटीमीटर ते चार पॉईंट पाच सेंटीमीटर पाहिजे तुम्ही ऑनलाईन मित्रांनो फोटो देखील तो एडिट करू शकता ऑनलाईन फोटो एडिटर असतात त्याच्यावरनं ऐंशी ते दोनशे बी दरम्यान पाहिजे या ठिकाणावरून फाईल तुम्ही सिलेक्ट करू शकता किंवा ऑनलाईन लाईव्ह देखील फोटो कॅप्चर करू शकता तर पहा तुम्हाला फोटो अशा पद्धतीने अपलोड करायचा आहे फोटोची साईज ज्यावेळेस मित्रांनो तुम्ही ऑनलाईन या ठिकाणी गुगलवरती जाल तुम्ही कुठेही जा ऑनलाईन फोटो रिसाइजर हंड्रेड के बी असं टाका या ठिकाणी ही इमेज रिसाइजर डॉट कॉम ही जी दोन नंबरची वेबसाईट येतील ना याच्यावरती क्लिक करा या ठिकाणी फोटो सिलेक्ट करा फोटो सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पहा तुम्हाला फाईल साईज जी आहे आता तुमच्या फोटोची साईज किती माहीत नाही मला तरी तीनशे पन्नास टाका आणि के बी युनिट राहून द्या जे पीई जी करा त्यानंतर ऐवजी सेमी करा आणि या ठिकाणी त्यांनी किती सांगितलेले पहा थ्री पॉईंट पा थ्री पॉईंट पाच सेंटीमीटर आणि फोर पॉईंट पाच सेंटीमीटर सांगितलेले तर या ठिकाणी तुम्हाला थ्री पॉईंट पाच टाकायचं आहे आणि या ठिकाणी फोर पॉईंट पाच टाकायचं आहे अशा पद्धतीने आणि मित्रांनो या ठिकाणी फाईल सिलेक्ट करून तुम्हाला काय करायचंय रिसाईज करायचंय आणि ती फाईल तुम्हाला अपलोड करायची जर तुमचा फोटो अपलोड होत नसेल तर आशा तर अशा पद्धतीने फोटो अपलोड झालेला आहे पहा या ठिकाणी त्याच्यानंतर मित्रांनो कॅप्चर देखील करा कारण की दोन्हीला मित्रांनो त्यांनी टिकमार्क केलेले लाईव्ह फोटो देखील तुमचा कॅप्चर करण्यासाठी त्यांनी सांगितले दोन्ही अपलोड करा त्यानंतर क्लोज करा तर दोन्ही टिकमार्क या ठिकाणी झालेले पहा व्ह्यू कॅप्चर फोटो आणि लाईव्ह फोटो आणि अपलोड केलेला दोन्ही फोटो तुम्हाला दिसतील दोन्ही अपलोड करा त्यानंतर मित्रांनो सिग्नेचर देखील मी अशा पद्धतीने अपलोड केलेली आहे ज्याच्यामध्ये ऐंशी बी ते दोनशे बीच्या दरम्यान जे, जे पी जी आणि जे जी फॉर्मॅटपैकी एक पाहिजे ठीक आहे तर हे दोन्ही झालेलं आहे पहा या ठिकाणी व्ह्यूचं ऑप्शन येत आहे दोन्ही टिकमार्क झालेले आहेत आता तुमचं दहावीचं मार्कशीट तुम्हाला अपलोड करायचं आहे क्लिक हेअर टू अपलोडचं ऑप्शन आहे या ठिकाणी मित्रांनो दहावीचं मार्कशीट देखील शंभर बी ते तीनशे के बीच्या दरम्यान पाहिजे जे पी जी जे जी आणि पी डी एफ पी डी एफ फाईल देखील तुम्ही अपलोड करू शकता तर दहावीचं मार्कशीट तुम्हाला अपलोड करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने अपलोड होईल तुमची साईज शंभर ते तीनशे बीच्या आतमध्ये पाहिजे त्याच्यानंतर मित्रांनो पुढं त्यांनी म्हटलेलं आहे की तुमचा आय डी प्रूफ एक अपलोड करा तुमचं आय डी प्रूफमध्ये मित्रांनो जसं की काहीही असेल तुमचं आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल वोटर आय डी कार्ड असेल तो प्रूफ तुम्हाला अपलोड करायचा आहे आणि त्याच्या खाली म्हटलं आहे ऑदर रिलेव्हंट डॉक्युमेंट्स जसं की मग तुम्ही कास्ट सर्टिफिकेट तुमचं अपलोड करू शकता नॉन क्रिमिनल वगैरे ही सर्व मित्रांनो तुम्हाला ऑदरमध्ये अपलोड करायचे आहेत ज्याच्यामध्ये त्यांनी दोन एम बीपर्यंत पर्यंत साईज मागितलेली आहे म्हणजे याच्यामध्ये तुम्ही एकत्रित सर्वांची पीडीएफ बनू शकता कास्ट सर्टिफिकेट असेल नॉन क्रिमिल डोमासाई असेल किंवा तुमचं इतर कुठलं महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे ते सर्वांची एक पी डी एफ फाईल बनवून ऑदरमध्ये तुम्हाला अपलोड करायची दोन एम बीपर्यंत आय डी प्रूफसाठी मित्रांनो या ठिकाणी शंभर ते तीनशे बीपर्यंत आहे ते आय डी प्रूफ देखील तुम्हाला अपलोड करायचं आहे तर पहा सर्व टेकमार्क अशा पद्धतीने आले पाहिजे हे फोटो ते सर्व डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर या ठिकाणी आय कन्फर्मवरती तुम्हाला क्लिक करून तुमचं पेमेंट जे आहे ते तुम्हाला पेमेंट करायचं आहे त्यासाठी खाली स्क्रोल करायचं आहे आता मित्रांनो तो तुम्ही प्रिव्ह्यू पाहू शकता तुमच्या याचा फॉर्मचा आणि खाली येऊन तुम्हाला मग सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे तर पहा आता सबमिट होत आहे सबमिट बटनवरती क्लिक केल्याबरोबर आता तुमचं पेमेंट करण्यासाठी तुम्हाला ऑप्शन येणार आहे या ठिकाणी मित्रांनो तुम्ही पेमेंट करू शकता तुमचं ज्याच्यामध्ये तुमचं काशनुसार आहे तर नऊशे रुपये आणि ओपनमध्ये असाल तुम्ही तर एक हजार रुपये पेमेंट तुम्हाला करावं लागणार आहे तर या ठिकाणी यू पी आयचं देखील ऑप्शन आहे पहा यू पी आय डेबिट कार्डचं ऑप्शन आहे यू पी आयवरनं केलं तरी चालेल तुम्ही एस बी आय ई पी आले म्हणून एसबीआयचंच कार्ड नाही तर इतर कुठल्याही कार्डवरनं देखील तुम्ही करू शकता यू पी आयवरती क्लिक केल्यानंतर यू पी आय क्यू आर कोडला करू शकता या ठिकाणी पे नावचं ना ऑप्शन आहे क्यू आर कोडसाठी तर तुमच्यासमोर अशा पद्धतीने क्यू आर कोड येईल पहा फोन पे गुगल पेवरनं तुम्ही हा स्कॅन करून मित्रांनो तुमचं पेमेंट देखील करू शकता पेमेंट पूर्ण झाल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे तो डाउनलोड होणार आहे त्याची प्रिंट काढून तुमच्यासमोर ठेवायची आहे आणि मित्रांनो तुमचा जो ईमेल आय डीवरती पासवर्ड युजर आय डी आलेला आहे तो लॉग इन करून देखील तुमची डिटेल्स तुम्ही सर्व पाहू शकता तर अशा पद्धतीने मित्रांनो स्टेप बाय स्टेप सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी रजिस्ट्रेशनसाठी सांगितलेली आहे याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा हा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद